मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात भुटा शाळेची बाजी. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण राज्यभर 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या दरम्यान राबविण्यात आले. यामध्ये मुख्यतः विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व पालक तसेच माजी विद्यार्थी यांचे शाळेविषयीचे उत्तरदायित्व याची त्यांना जाणीव व्हावी हा उद्देश ठेवण्यात आला होता. या अभियानामध्ये विविध 30 प्रकारच्या उपक्रमांचा समावेश होता. या सर्व 30 उपक्रमांमध्ये जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात येत असलेल्या भोटा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यानिमित्ताने शाळेमध्ये अमृत वाटिका असेल, कुमारवयीन मुलींसाठी मासिक पाळी संबंधित मार्गदर्शन, लहान वयात होत असलेला मधुमेह, लठ्ठपणा तसेच स्वयंरोजगार यासंबंधीचे मार्गदर्शन असे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले. शाळेच्या सर्व शिक्षक व स्थानिक पालक तथा ग्रामस्थांनी दिलेल्या सहयोगामुळे सदर शाळा या स्पर्धेत पात्र झाल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोटा या शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मुक्ताईनगर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मोरे, विस्तार अधिकारी ठोसर, केंद्रप्रमुख शांताराम तायडे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी शाळेचे मुख्याध्यापक तथा शिक्षकांचे कौतुक केले आहे. MCN न्यूज मराठीकरिता सुनील जगताप, मुक्ताईनगर. नमस्कार. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जो उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला होता तर त्यामध्ये आपली जिल्हा परिषद शाळा भोटा हिचा आपल्या जळगाव जिल्ह्यामधून पहिला क्रमांक आलेला आहे. तर यासाठी सर्वप्रथम मी आपल्या गावातील जे नागरिक आहेत, सगळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सगळ्या सदस्य, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत बॉडी आणि जे काही गावातील नागरिक असतील त्यांना मी हे खूप खूप धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे माझ्यासोबत काम करणारा माझा जो स्टाफ आहे त्यांनी क्षमतेपेक्षा जास्त काम केलं तर त्याच्या मेहनतीला आज फळ मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे तालुक्याचे, आपल्या मुक्तानगर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय मोरे साहेब, ठोसरदादा, भोईदादा आणि आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय शांताराम तायडेदादा व बोरोकारदादा या सगळ्यांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यामुळं निश्चितच आपला हा जो भाग होता, दुर्गम भाग होता, या दुर्गम भागातून भोटा ही शाळा जळगाव जिल्ह्यामध्ये पहिली आलेली आहे. ही सगळ्या आपल्या गावातील लोकांचं आणि या परिसरातील जे काही शिक्षक बंधू आहेत त्या सगळ्याची मेहनत आज फळाला आली असं मला वाटते. धन्यवाद.